भद्रावती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात व्हॉइस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन करण्यात आले। तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर। व्हॉइस ऑफ मीडियाच्या मुख्यालयातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार व्हॉइस ऑफ मीडियाच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे तालुकाध्यक्ष सुनील बिप्ते यांच्या नेतृत्वात भद्रावती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2 तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले। जेव्हापासून पत्रकार क्षेत्राची निर्मिती झाली आणि वृत्तपत्रांना सुरुवात झाली तेव्हापासून पत्रकार विविध माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावत आहे। मात्र पत्रकार स्वतःच अनेक समस्याग्रस्त झालेला आहे हे अगदी खरं आहे। दुसऱ्यांच्या समस्या निवारण्याकरिता तो सतत प्रयत्न करीत होतो मात्र त्यांचे जे विशेषतः ग्रामीण पत्रकार आहे त्यांचे हाल मोठे खराब आहे। अजूनही त्यांना पाहिजे तसं मानधन मिळत नाही किंवा अनेक त्यांच्या समस्या आहे त्या अजूनही सोडवल्या जात नाही हा सतत उपेक्षितच राहिलेला आहे। त्यामुळे शासनाकडे विनंती आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे विनंती करतो की पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याकडे काळजीने लक्ष देऊन त्या मागण्या पूर्तता करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि पत्रकारांना न्याय द्यावा अशी शासनाकडे मी विनंती करतो। सर्व तळागाळातील पत्रकारांनी ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते आजही अपेक्षित आहेत। ज्यांनी जनतेसाठी कार्य केलं ते अपेक्षित आहे। असं म्हणतात की दिवाखाली अंधार याप्रमाणेच आहे। नुकतीच या समस्यांना वाचा फोडण्याकरिता व्हॉइस ऑफ मीडिया सरसावली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या ज्या आमच्या समस्या आहेत त्या शासन दरबारी ठेवलेल्या आहेत।